संविधान बदलण्याबाबत समाज माध्यमांद्वारे अफवा पसरवल्या जात आहेत, परंतु मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान वाचवण्यासाठी मोदी सरकारमध्ये आहे. विरोधी पक्षांकडून संविधान बदलाच्या अफवा पसरवल्या जात आहेत. हा नरेंद्र मोदी सरकारला बदनाम करण्याचा डाव आहे. मी जोपर्यंत तिथे निळा झेंडा घेऊन उभा आहे तोपर्यंत संविधानाला धक्का लावण्याचा कुणी प्रयत्न केला तर त्याला सत्तेवरून खाली खेचण्याची ताकद आमच्यात असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं. राहता तालुका प्रेस क्लबनं समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉक्टर मधुकर देशमुख, प्राध्यापक राजेंद्र निकाळे, प्राध्यापक विजय शेटे आणि सार्थक ठाकरे यांचा सत्कार नामदार रामदास आठवले यांच्या हस्ते करून त्यांचा गौरव केला. या कार्यक्रमाप्रसंगी आठवले बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर बाळाजी बोठे पाटील होते तर प्रमुख मान्यवर म्हणून नरेश राऊत फाउंडेशनचे सचिव प्राध्यापक लक्ष्मण गोरडे, प्राचार्य इंद्रभांजी डांगे, प्रेस क्लबचे अध्यक्ष रामकृष्ण लोंढे, उपाध्यक्ष दिलीप खरात, सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे उपस्थित होते. याप्रसंगी नामदार आठवले म्हणाले की संविधान बदलतील अशी चर्चा जाणीवपूर्वक केली जाते आहे. सबका साथ सबका विकास हा मोदींचा नारा आहे. विरोधी पक्ष असला पाहिजे, लोकशाहीत आरोप प्रत्यारोप झाले पाहिजेत, परंतु चुकीच्या पद्धतीनं आरोप करून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करणं योग्य नाही. 2019 मॅच आम्ही जिंकणार आहोत. कालच्या अविश्वास ठरावातील चर्चेवेळी शिवसेना आमच्याबरोबर राहिली नाही, मात्र शिवसेनेने आमच्याबरोबर राहावं अशी आमची भूमिका असल्याचं आठवले म्हणाले. याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून पत्रकारांवर एक मोठी जबाबदारी दिली आहे. समाजात समता आणि बंधुभाव निर्माण करण्याचं काम पत्रकारांनी करणं अपेक्षित आहे. समाज एकसंघ राहण्यासाठी पत्रकारांनी जागरूक राहिलं पाहिजे. एक काळ असा होता की आमच्याजवळ कोणी येत नव्हतं, आज मात्र आमच्याजवळ बसून काम करतात. असं असतानाही दलितांवर हल्ले होण्याचे प्रमाण थांबलेले नाही. देशभरात असे हल्ले होत आहेत, तसेच अहमदनगर जिल्ह्यातही होतात. मात्र असे हल्ले होऊ नये यासाठी समाजामध्ये एकता निर्माण करण्याची पत्रकारांवर फार मोठी जबाबदारी आहे. वस्तुनिष्ठ बातम्या आणि आर्टिकल्समधून केलेल्या लिखाणातून काहींच्या भावना दुखावल्या जातात, यातून पत्रकारांवर अनेक वेळा हल्ले होतात. ही बाब अतिशय गंभीर आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारनं कायदा केलेला आहे, त्याची अंमलबजावणी योग्यरित्या होणं गरजेचं असून हल्ले करण्यापेक्षा वैचारिकपणे उत्तर देणं गरजेचं आहे. पत्रकारांनी आपल्याला योग्य वाटतं ते लिहिलं पाहिजे. विनाकारण कुणाचीही बदनामी होणार नाही असं लिखाण करू नये असंही आठवले म्हणाले. नरेंद्र मोदी जी और बाबा साहेब आंबेडकर एक अपने देश में चमकने वाला है तारा. बाबा साहेब आंबेडकर अपने देश में चमकने वाला है तारा और बाबा साहब के दुश्मनों के मैं एक दिन बजा दूंगा बाण. इसलिए डॉक्टर बाळाजी बोठे म्हणाले की आज प्रसार माध्यमं खूप वेगळ्या स्पर्धांना तोंड देत आहेत. निगेटिव्ह बातम्यांचा प्रभाव वाढत आहे. असं असतानाही चांगलं काम करणारे पत्रकार अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. समाजात चांगलं कार्य करणाऱ्यांचा गौरव राहता प्रेस क्लब करत आहे. प्रेस क्लबचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचं त्यांनी म्हटलं. मोठ्या प्रमाणात वाढतं आणि त्यामुळे समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारचा मानसिक विद्वेष पसरत असतो. त्याचा कळत नकळत फायदा तरुण पिढीवर होत असतो असं मला वाटतं. म्हणून हे सगळं काम करत असताना चांगले काम करणारे पत्रकार, चांगले काम करणारे पत्रकार संघटक सुद्धा या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहेत, ज्याचं मला खूप चांगलं अभिमान वाटतं, भूषण वाटतं. तर आता प्रश्नाचं वैशिष्ट्य असं की अनेक लोक कार्यक्रम करतात समाजातल्या वंचित लोकांना शोधायचं, चांगलं काम करणारे शोधायची, जे प्रसिद्धीच्या मागे नाही त्यांना ओळखायचं आणि त्यांना जगासमोर प्रेझेंट करायचं, हे खूप चांगली ही पद्धत. तर तिसरा आणि तुमच्या सगळे टीम दिलीपराव रामदेव आणि सगळे माझे पत्रकार मित्र खूप चांगल्या पद्धतीने करतात. म्हणून सर्वात आम्ही आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो. एकदा झटका टाळ्या पत्रासाठी बैठ.
याप्रसंगी सत्कारमूर्ती डॉक्टर एम वाय देशमुख, प्राध्यापक राजेंद्र निकाळे, प्राध्यापक विजय शेटे यांचीही मनोगत झाली. प्रारंभी नामदार आठवले आणि गौरवमूर्तींची सवाद्य मिरवणूक काढण्यात येऊन त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. यानंतर गौरवमूर्तींचा नामदार रामदास आठवले यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी सूत्रसंचालन प्रेस क्लबचे सचिव पत्रकार सतीश वैजापूरकर यांनी केलं, तर आभार पत्रकार सीताराम चांडे यांनी मानले. यावेळी दहेगावचे माजी सरपंच भगवानराव डांगे, प्राचार्य ज्ञानेश डांगे, सौ पूनम डांगे, डॉक्टर पांडुरंग गुंजाळ, डी यू जोशी, शरद निमसे, सर्जेराव मते, साहेबराव निधाने, डॉक्टर संतोष मैड, डॉक्टर किरण गोरे, डॉक्टर के वाय गाडेकर, डॉक्टर विनयानंद पाटील, गणेश कारखान्याचे संचालक ॲडव्होकेट रघुनाथ बोठे, गणेश निकाळे, पप्पू बनसोडे, महेंद्र त्रिभुवन, आरपीआयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर, गौतम सोनवणे, युवराज सावंत, राज्य सचिव विजयराव वाकचौरे, उत्तरनगर जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड, सुनील साळवे, सुभाष त्रिभुवन, भीमा बागुल, श्रावण वाघमारे, धनंजय निकाळे, राजेंद्र कापसे, सोपानराव सदाफळ, राजेंद्र कोते, सुनील बोठे, मुन्ना शहा, विजय शिंदे, दशरथ तुपे, सुखदेव गायकवाड, दशरथ गव्हाणे आदींसह अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर संदीप वावळसह अविनाश डोखे, एसएन मीडिया, राहता.